जी आम्ही पहिले सांगल्याप्रमाणे एक क्रू पॉझिटिव्ह असा म्हणून बोटी वयल्यान आमकां रिपोर्ट येयलो. बोट भायर दवरली मागीर वीथ ऑल परमिशन्स एंड ऑल दॅट थिंग एट द एंड कलेक्टर ऑफिसान इनवॉल्व जावन वीथ ऑल परमिशन वेसल बर्थ केली. आम्ही बर्था वयल्यान पयली थिंग की आमी त्या पेशंटाक दिवंक वयलो आनी ताका कोवीड प्रोटोकॉला प्रमाणे स्टेट गोवर्मेंटाच्या प्रमाणे ताका आमी हॉस्पिटलांत घेतलो. तेज्या उपरान एज पर इंस्ट्रक्शन आमी सगळ्यांचे आरटीपीसीआर टेस्ट करपा खातीर अरेंजमेंट केले. लॅब टेक्निशियन टीम येवन तेंच्यांनी फूल रातभर सकाळी 5 पर्यंत सगळे 2016 जणांचे म्हणजे टोटल बोटीचेर असले 2017 जण तितूंतले एकट्याक दिवंक येयलो. उरले 2016 जणांचे सगळ्यांची टेस्ट झाली आनी मागीर काल दोनपार पर्यंत ही येयली बोट 2 तारखेक. काल दोनपार पर्यंत रिपोर्ट येयले. रिपोर्ट येयल्यार कळ्ळें की अबावट 66 पॉझिटिव्ह आसात. त्या 66 भितरले 6 जण क्रू आसले, बाकीचे 60 जण पॅसेंजर आसले. मागीर आमी हांकां सगळ्यांक दिवपाची तयारी केली एज पर कोवीड प्रोटोकॉल अँड फूल टायम अंडर कलेक्टर्स गायडन्स. डेप्युटी कलेक्टर परतार आसले, फूल गव्हर्मेंट ऑफिशियल्स, हार्बर पुलीस त्यांची टीम, PIB सगळेजण भरतार असले. सगळ्यांच्या देखरेखीखाली पोर्ट हेल्थ ऑफिसर, हेल्थ डिपार्टमेंट, हेल्थ डायरेक्टर यांच्या देखरेखीखाली हांकां सगळ्यांक दिवयले. पहिले 6 क्रुवांक दिवयले आणि त्यांना व्हरून आम्ही हॉस्पिटलांत घातले. मागीर पॅसेंजरूय जे कोवीड पॉझिटिव्ह त्यांना दिवपाक हे केले. पण पॅसेंजरांनी, बोटीत जे पॅसेंजर असले ते ॲग्री जायना झाले जेवपाक. ते म्हणपाला आम्ही सेल जातले, जे कोवीड असा त्यांची फॅमिलीज असली म्हणजे ते सेग्रिगेट करपा खातीर काय झाले. आणि खूप बोटीचेर भितर, कित्याक आम्ही कोणाक भितर वचपाक मेळूंक ना. एज अ कोवीड डिक्लरेशन झाल्या कारणान आमकां अलाव नसले वयर वचपाक. आमकां भितर कितें जालें तें खबर ना. पण थंय व्हडलो कॅबस झालो म्हणून कळ्ळें. मागीर तेंच्यांनी येवन कलेक्टरा कडेन एट बर्थ कंप्लेन बी केली की मागीर तेंच्यांनी बिलींग केली. कांय म्हणजे डिस्क्लोज जावंक ना. पण थंय अशें जालें की कोण कितें हे करता तेच कळनाले. तेंकां आमी खूप समजवपाचो प्रयत्न केलो. कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर साहेबान जाल्यार इतले हे करून हे परिस्थिती बरे भशेन हाताळ्ळी आणि वी मॅनेज टू सेल आउट द वेसल. इवन गँगवे काडटना सुद्दां खूप बोवाळ झालो, पॅसेंजर ऐकनासले. आणि इट वॉज व्हेरी टफ टायम फॉर ऑल ऑफ अस की तेंकां 2000 लोकांक आमी हँडल करपाचे. पण तरी पण कलेक्टर आणि सगळे गव्हर्मेंट ऑथॉरिटी, पुलीस यांच्या त्यांच्या हातून आमकां हे सगळे शक्य झाले आणि बरे भशेन बोट सेल केली. त्या पॅसेंजर थोडे गेल्ले, त्यांना हांवें व्हेल्ले, त्यांना आम्ही व्हेल्ले, ते सुद्धा परत हाडपाक लागले. तुमच्या आम्ही बोटीर घालता, बोटीर आयसोलेशन दवर आणि बोट सेल करता. आणि गव्हर्नमेंट वॉज हॅपी दॅट थिंग की ते बिलींग करता जाल्यार आम्ही काय करूंक शकना. त्यांना ते 60 जण कोणाकूच देऊंक ना. पॅसेंजर सगळेजण परत घेऊन बोट गेली. बोटीन त्यांना आयसोलेशनात दवरले. फक्त 6 क्रू जे देवले त्यांना त्यांचे पासपोर्ट बी एडजस्टमेंट झाले, त्यांना आम्ही परत घालूंक शकनासले. म्हणजे ते 6 जण हांगा आसात. मागीर बोट सेल जावच्या पहिली परत किती तरी त्यांचा बोटीर बोवाळ झालो आणि तितूंतले 13 पॅसेंजर ते म्हणपाले आम्ही बोटी वांगडा वचलो आणि तेंच्यांनी फोर्सफुली बोटी वयल्यान देवले. सो आतां 13 जण बोटी वयले पॅसेंजर देवले आसात आणि 6 जण क्रू ते कोवीड हेतून आसात हॉस्पिटलांत. आणि बोट फूल बाकीचे सगळे म्हणजे हांगा तेंच्यांनी कांयच ॲक्टिविटी जायनासतना बोट सेल झाली. सो बेसिकली जेव्हा बोट आयली 66 लोकांनी आता 6 क्रू देवल्या आणि 13 नेगेटिव्ह पॅसेंजर आता देवल्या देवले परत गेले ते बोट. ओके, परत गेले बोट. सो सध्या आता फक्त 6 क्रू देवले असत आणि बाकीचे 13 पॅसेंजर जे सगळे नेगेटिव्ह असत. हे नेगेटिव्ह आहे भीतले पॅसेंजर 13 जण ते आपण ऑन देअर ओन देवले. आणि जे सुद्धा बोटीचे परत गेले ते आपणाच्या विलिंगान ते म्हणपाले आम्ही वयतात. ते पोर्टा कडल्यानूय सपोर्ट मेळ्ळो सगळे बर्थिंगाचे हे करपाचे. ट्राफिक डिपार्टमेंट, मरीन डिपार्टमेंट आणि तसेच गव्हर्मेंट डिपार्टमेंट. आय शूड से इट शूड बी इन द थिंग की कलेक्टर मॅडम फूल टायम, रुचिका मॅडम फूल टायम हे परिस्थितीचा आढावा घेतला एव्हरी इच अँड एव्हरी मिनिट. आणि डेप्युटी कलेक्टर साहेब जे देसाय ते हांगा फूल टायम म्हणजे सकाळी जे येले ते सांग मेरेन फूल टायम भरतार असले. त्यांच्यांनी फूल हे त्यांची टीम फूल असली, त्यांच्यांनी मॉनिटर केले, त्यांच्यांनी हाताळला. तसेच पोलीस स्टेशन PI आमचे हर्बर पोलिसाचे त्यांच्यांनी सुद्धा हे परिस्थिती आल्या. सगळ्या गव्हर्मेंट हेल्प, इवन आवर गव्हर्मेंट ऑथॉरिटीज सगळ्या डिपार्टमेंटाकडे आमकां खूप हेल्प झालो. सगळं त्यांचा सपोर्ट झालो. तसेच पोर्टा कडल्यान CISF पोर्ट हेल्थ ऑफिसर आमचा फूल टायम हेल्थ डिपार्टमेंट त्यांच्यांनी त्यांची टीम असली.
सगळे जण सगळे जे कोण कन्सर्न असतात त्यांच्यानी सगळ्यांनी आमकां हेल्प केलो. त्यांना आता त्यांच्यानी प्रोविजनल सांगा कितीतरी जोपर्यंत त्यांचे सगळे सेटलमेंट जायना तोपर्यंत त्यांना म्हणजे मेडिकली ते सेटल जायना. आता त्यांना नेगेटिव्ह तिथले कितीतरी टेस्ट बी केलेले असतात त्यांच्यानी, त्यांचे प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट चालू असतात.